खिलारी आय केअर महाराष्ट्रात प्रथमच एसीलोर डिजिटल मशीनद्वारे नेत्ररोग तज्ञांकडून मोफत नेत्र तपासणी, चष्मे आणि सनग्लासेस फक्त रुपये 295 पासून सुरू। श्रिया डोळ्यांचा दवाखाना संगमनेरमध्ये प्रथमच कार झायस जर्मनी या मशीनद्वारे अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि फेको शस्त्रक्रिया रुपये फक्त 5,000 पासून सुरू। शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, संगमनेर एसटी स्टँडच्या बाजूला, संगमनेर जिल्हा अहमदनगर। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे योग भवनासाठी 80 लाखांचा निधी मंजूर झालाय। कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय। या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक शर्थींचे प्रयत्न करताना पाहायला मिळतंय। कोरोनाला संपवण्यासाठी योगा भवन उभारण्याचं ठरवलं असून राहता या ठिकाणी देखील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे योग भवनासाठी 80 लाखांचा निधी मंजूर झालाय। योग भवनामुळे कोरोना रोखण्यास मदत होईल, तसेच नागरिकांचे शारीरिक आरोग्य सुदृढ राहील अशा हेतूनं हे योग भवन करण्याचं खासदार लोखंडे यांनी सांगितलंय। तर या संदर्भातची बैठक नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पार पडली। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय सदस्य लोखंडे साहेब आज या ठिकाणी ते राहता नगर परिषदेसाठी त्यांनी भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी एक राहता शहरवासींना एक आनंदाचा क्षण त्यांनी या ठिकाणी निर्माण करून दिला, कारण या राहता शहरामध्ये आत्तापर्यंत कुठल्याही व्यायामाला म्हणजे योगा असेल या असेल असं प्रशासनाचं कुठलंही नव्हतं। सगळीकडं प्रायव्हेट जिम वगैरे होतं, ह्या प्रायव्हेट होतं म्हणजे पैसे देऊन त्या गोष्टी कराव्या लागत होत्या, परंतु खासदार लोखंडे साहेबांनी या ठिकाणी राहता नगर परिषदेला एक 80 लाखाचा निधी हा हिंदू दल सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या योगा भवन असं या ठिकाणी त्यांनी ही वास्तू उभारण्यासाठी त्यांनी 80 लाखाचा निधी आज त्या निधीचं पत्र त्यांनी आज मी असेल मुख्याधिकारी साहेब असतील किंवा अध्यक्ष असतील यांच्याकडे त्यांनी येऊन पालिकेतून सुपूर्द केलेलं आहे। खऱ्या अर्थानं हा जो त्यांनी निधी उपलब्ध करून दिला राहत्या शहराला, कारण हा प्रत्येक माणसाच्या जीवनाशी संलग्न विषय हा योगा हा शरीर आपलं फिट राहण्यासाठी आपल्याला हेची अत्यंत गरज आहे आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्यात्व आला त्यामुळं एक आम्हालाही आणि शहरवासियांना सुद्धा याच्यातून नक्कीच आनंद मिळेल आणि लोक हे उत्स्फूर्तपणे या जे भवन उभारेल या ठिकाणी योगा करतील अशी आम्हाला शहरवासी। खासदाराला विशेष बाब म्हणून आपण राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी केली आणि त्यांनी आपल्याला 5 कोटी रुपये हा निधी देण्यात आला। आपल्याकडे 8 नगरपालिका आहे आणि या 8ही नगरपालिकेमध्ये आरोग्याच्या दृष्टीने सिनियर सिटीजन असतील, योगाचे मुलं असतील, मुली असतील, त्यांना ह्या तालुक्यातले मोठे शहर आहेत आणि त्यांना हेल्थच्या संदर्भात चांगलं काम करावं म्हणून गेली 7 वर्षे माझा देखील प्रयत्न होता आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 5 कोटी आणि ह्या 6 तालुक्यामध्ये आपण शिर्डी असेल, राहता असेल, देवळाली असेल, नेवासा संगमनेर असेल, या ठिकाणी सर्व आपण त्या ठिकाणी 80 लाख रुपये प्रत्येकी दिले। पूर्वी मी दुसऱ्या योजनेतून श्रीरामपूरमध्ये 75 लाख आणि कोपरगावमध्ये 75 लाख रुपये दिले आणि ह्या ठिकाणी आपण आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये योग भवन बनवायचा निर्णय केला आणि त्याला राज्याचे नगरविकास मंत्री असेल अनेक पण माझी पुढची गोष्ट अशी आहे की पुढचं लागणारा काय निधी असेल त्याला हे काम करून पण वाचनालय असेल, आरोग्याच्या दृष्टीने हेल्थ क्लब असेल, सर्व योजना त्यामध्ये करण्याची खासदार म्हणून माझी तयारी आहे। सर आपल्याकडं आता राहता तालुक्यामध्ये क्रीडा संकुल नाही म्हणजे गावाचं तालुक्यासाठी त्यासाठी कोण काय त्या ठिकाणी आपण मलाडते क्रीडा संकुल लोणीमध्ये नेलेलं आहे। या प्रसंगी राहता नगरपालिकेचे मुख्य अधिकारी चंद्रकांत चव्हाण, कार्यकारी अधिकारी नवनाथ जगताप, नगराध्यक्षा ममता पिपाडा, उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, माजी नगराध्यक्ष धनंजय गाडेकर, गणेश सोमवंशी यांची उपस्थिती होती। लखन गव्हाणे, सी न्यूज मराठी, राहता।